श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय. मुख्यमंत्री शिर्डीत गेले ही आनंदाची गोष्ट पण महत्त्वाच्या पदावर असलेल्यांनी अंधश्रद्धा ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी काल शिर्डी दौऱ्यानंतर सिन्नरला एका ज्योतिषाला हात दाखवल्याचा आरोप केला जातोय. त्यावर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्योतिषाला हात दाखवल्याचा आरोप शिंदे गटानं फेटाळून लावलाय. मुख्यमंत्री फक्त पूजेसाठी सिन्नर मिरगावला गेलेले होते आणि कुणालाही हात दाखवला नाही असं स्पष्टीकरण मंत्री दादा भुसे यांनी दिलंय. तसंच बातमी पसरवणाऱ्याचाही शोध घेऊन चौकशी करणार असा इशारा दादा भुसे यांनी दिलाय. शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर भविष्य पाहण्यासाठी मुख्यमंत्री सिन्नर मिरगावच्या ज्योतिषाकडे गेल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केला होता. कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या फोटोसोबत लावलेले गुंड अमोल भास्कर याचे होर्डिंग्स अखेर उतरवण्यात आले. शहरातील मुख्य चौकात लागलेले सर्व बॅनर एका रात्रीत उतरवण्यात आले. काल दुपारी हे होर्डिंग्स हटवण्यासाठी अतिक्रमण विभागाचं पथक आणि पोलीस मुख्य चौकात आलेही होते, मात्र होर्डिंग्स हटवण्यात आले नाहीत. याबाबत झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर अखेर कोल्हापूर पोलिसांना जाग आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना कोर्टाकडून आजही दिलासा मिळाला नाही. मुंबई सेशन कोर्ट मलिकांच्या जामीन अर्जावर आज निकाल देणार नाही. अजूनही निकालाचं काम पूर्ण झालेलं नाही अशी माहिती कोर्टानं मलिकांच्या वकिलांना दिली आहे. कुर्ल्यातल्या जमीन खरेदी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं मलिकांना अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. निवडणूक आयुक्त पदावर अरुण गोयल यांच्या नियुक्ती प्रक्रियेची कागदपत्र सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं बुधवारी केंद्र सरकारला दिले. गोयल यांची नियुक्ती घाईघाईनं झाल्याचा दावा करणारी याचिका गुरुवारी दाखल झाली. निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत असावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर घटनापीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था प्रभाग रचना प्रकरणी राज्य सरकारला नोटीस आली आहे. महापालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टानं जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिलेले होते. असं असतानाही राज्य सरकारनं प्रभाग रचनेचं काम सुरू करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे ही नोटीस याचिकाकर्ते पवन शिंदे यांनी बजावली आहे. तसंच प्रभाग रचनेबाबतचे आदेश तातडीनं मागे न घेतल्यास सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा इशाराही दिला. पुण्यात नव्या प्रभाग रचनेला मनसेनं विरोध केलाय. 4 सदस्य प्रभागाला विरोध असून एकच प्रभाग रचना असा करावी अशी मागणी मनसेनं केली आहे. तसंच 4 सदस्य प्रभाग झाला तर मनसे न्यायालयीन लढाई लढणार असल्याची भूमिका घेतली आहे. ज्या पक्षाची राज्यात सत्ता त्या पक्षानं प्रभाग रचनेत हस्तक्षेप करणं चुकीचं असल्याचं मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुखांसह इतर काही जणांवर अकोल्याच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. काल अकोला रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात गद्दार गद्दार अशी जोरदार घोषणाबाजी केली होती. गुवाहाटीसाठी शिंदे गटाकडून एअर इंडियाचं विशेष विमान बुक करण्यात आलंय. गुवाहाटीसाठी शिंदे गटाकडून 180 जणांसाठी हे विमान बुक करण्यात आलंय. याच्यामध्ये शिंदे गटाचे सगळे आमदार खासदार आणि त्यांचे कुटुंबीय हे प्रवास करतील. 26 आणि 27 तारखेला 2 दिवसांचा गुवाहाटीचा हा दौरा आहे आणि या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक सगळे आमदार आणि खासदार गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. शासकीय यंत्रणा कशी राबवायची हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या काळात जनतेची कामं होतात असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या इंदापूरच्या शेटफळ इथं बोलत होत्या. आताच्या सरकारला अजून ते जमलेलं नसल्याचा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय पुन्हा सुनावणी घेण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयानं ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केल्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून सुनावणी घ्यायला होकार देण्यात आलाय. काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांच्याकडून ईडब्ल्यूएस बाबत पुनर्विचार याचिका दाखल केली गेली आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वराचं दर्शन आता तुम्हाला महागात पडू शकतं, कारण गाड्यांमधून दर्शनासाठी जात असाल तर प्रवेश फीसह पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. मंदिरात दर्शनासाठी वेळ लागल्यास पार्किंगचं भाडं दर तासांनी वाढणार आहे. त्र्यंबक नगर परिषदेनं त्यासाठी पार्किंग झोन तयार केलेत, त्यामुळे कुठेही पार्किंग केल्यास मोठा दंडही बसणार आहे.
संभाजीनगरात गोवरचे 8 संशयित रुग्ण आढळले. शहरातील नेहरूनगर, शताब्दीनगर, रहमानिया कॉलनीतही संशयित बालकं आढळली आहेत. या मुलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईतील हाफकिन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्याचबरोबर मनपा हद्दीत गोवरचा उद्रेक होऊ नये यासाठी अशा आशा सेविका आहेत त्या घरोघरी जाऊन आता गोवर सर्वेक्षण करत आहेत. तुमच्या शेताचा बांध कुणी कोरला असेल तर आता त्याबाबत तुम्हाला लगेच माहिती मिळणार आहे. तुमची जागा कुणीही हडप करू शकणार नाही. भूमी अभिलेख विभागाने यावर नामी उपाय शोधलाय. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमचा त्यासाठी वापर होणार आहे. सॅटेलाइटद्वारे काढलेल्या नकाशाला 7-12 उतारा जोडला जाणार आहे, त्यामुळे जमिनीची मोजणी अचूक होईल. भूमी अभिलेख विभागातली पदं भरण्यासाठी अखेर 28 ते 30 नोव्हेंबर परीक्षा होणार आहे. त्यासाठी 76,000 अधिक अर्ज आले असून 45,000 उमेदवार परीक्षा द्यायला पात्र ठरले. शासकीय नोकर भरतीसाठी 2 कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गैरप्रकार होऊ नये यासाठी मोबाईल जॅमरचा वापर परीक्षेदरम्यान केला जाईल. यंदा थंडी उशिरा सुरू झाल्यानं आंब्याच्या कलमांवर उशिरानं पालवी फुटू लागली आहे. नोव्हेंबरमध्ये मोहर येण्याऐवजी पालवी येत असल्यानं मोहर लांबणार आहे, त्यामुळे आंबा हंगाम आहे तो महिनाभर लांबण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी मोहराऐवजी पालवी दिसत असल्यानं बागायतदारांनी चिंता व्यक्त केली आहे. यंदाच्या हंगामात सुरू झालेल्या 73 कारखान्यांपैकी 18 कारखान्यांनी यंदा गाळप झालेल्या ऊसाची रिकव्हरीनुसार पूर्ण FRP शेतकऱ्यांना दिली आहे, तर 7 कारखान्यांनी 80% FRP दिली आहे. तब्बल 48 कारखान्यांनी 50% FRP ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली नाही. राज्यात कुक्कुटपालन व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत दिली. पशुसंवर्धन आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील आणि ही समिती 11 सदस्यांची असेल. गायवर्गीय प्राण्यांवर लंपी स्किन आजाराचा धोका असताना गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात आता लाळ्या खुरकूत आजारानं डोकं वर काढलंय. जिल्ह्यातील 10 जनावरांना लाळ्या खुरकूतची बाधा झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण सुरू झालंय. आतापर्यंत 5,405 जनावरांचं लसीकरण पूर्ण झालंय. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात निमगाव केतकी इथं शेतकऱ्यांनी विजेच्या बिलांची होळी केली आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला. सध्या महावितरणनं शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे कृषी पंपाची वीज खंडित केली आहे. परिणामी शेतातलं पीक जळून जात असल्यानं शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यवतमाळमध्ये शेतीपंपासाठी महावितरणनं घोषित केलेली 8 तास वीज मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. सटाणा तालुक्यात सुराणा गावच्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी विरोधात ठिय्या आंदोलन केलं. शेतकरी वीज बिल भरायला तयार असतानाही वीज पुरवठा खंडित केल्यानं शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहेत. दरम्यान तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करा अशी मागणी शेतकरी करतायत. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यात कोळसा खाण अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीनं अर्धनग्न आंदोलन केलं. संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आलं. WCL जमिनीचा मोबदला न दिल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. सावनेर तालुक्यातल्या शेकडो शेतकऱ्यांची शेती WCL घेतली, अद्याप त्याचा मोबदला आणि आश्वासन दिलेल्या नोकऱ्या दिल्या नाहीत असा आरोप आंदोलकांनी केलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे